नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आज आपण बोलणार आहे पाणी या विषयावर पाण्याचं प्रमाण नेमकं किती असलं पाहिजे आपल्या शरीराची पाण्याची गरज आपण कशी ठरवायची याचीसुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे त्याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये किंवा असे काही लोक असतात की ज्यांना तहानच कमी लागते अशा लोकांसाठी सुद्धा काही युक्त मी सांगणार आहे सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास कोमट पाणी आपण प्यायला पाहिजे कारण रात्रभर आपलं पोट उपाशी असतं त्यामुळे सकाळी उठल्या उठल्यात रिकाम्या पोटात चहा किंवा कॉफी ढकलणं ही खूप चुकीची सवय आहे त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास कोमट पाणी त्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर चतकोर लिंबू किंवा लिंबू तुम्ही घेऊ शकता किंवा एक चमचा मध त्यामध्ये ॲड करू शकता सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिल्यामुळं पोट साफ होण्यासाठी मदत होते आणि हे कोमट पाणी आपलं मेटाबॉलिझम बूस्ट करणारं असतं त्यामुळे नक्की सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास तरी कोमट पाणी नक्की प्या दुसरी गोष्ट म्हणजे सिप बिफोर एव्हरी मिल प्रत्येक जेवणाच्या आधी वीस मिनटं आपल्याला पाणी पिलं पाहिजे वीस मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही जितकं हवं तितकं पाणी तुम्हाला पिऊ शकता पण जेवताना जेवणादरम्यान पाणी पिणं टाळायचं आहे किंवा अगदीच तहान लागली किंवा अगदीच गरज वाटली तर फक्त घोटभर पाणी घ्यायचं आहे कारण त्यामुळं आपण जे खाल्लेले अन्नपदार्थ आहेत त्यातले जे पोषक घटक आहेत ते शोषून घेण्यासाठी मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे पचनाच्या तक्रारी कमी होतात जेवून झाल्यानंतर किमान अर्ध्या तासांनी तुम्ही पाणी प्यायचं आहे आणि त्यावेळेला तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही पिऊ शकता म्हणजे जेवणा आधी वीस मिनटं आणि जे जेवणानंतर अर्धा तास जाऊ द्यायचा आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला पाणी प्यायचं नाही आहे किंवा अगदीच गरज लागली तर घोटभर पाणी प्यायचं आहे आता बघूयात की थंडीच्या दिवसांमध्ये ज्यावेळी सगळ्यांना तहान कमी लागते किंवा काही लोक असे असतात की ज्यांना मुळातच तहान कमी लागते तर अशा वेळेला ह्या दोन कंडिशन्समध्ये आपल्याला काय करता येईल त्याचीही एक ट्रिक आपण पाहूया तर अशा वेळेला आपल्याला आपल्या पाण्यामध्ये फ्लेवर्स ॲड करता येतील म्हणजे तुम्हाला जे आवडतात ते फ्रूट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रेप फ्रूट आहे द्राक्ष आहेत किंवा स्ट्रॉबेरीज आहेत लेमन आहे लेमनचे स्लायसेस किंवा कुकुंबर काकडीचे स्लायसेस करून तुम्ही त्या पाण्यामध्ये तुमचं जे प्यायचं पाणी, पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकून ठेवू शकता आता नंबर दोन म्हणजे अशा गोष्टी घ्यायच्या ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे डायरेक्टली जरी आपण पाणी नाही पिलं तरीसुद्धा आपलं शरीर हायड्रेटेड राहील ईट वॉटर रिच फूड आता त्यामध्ये टेंडर कोकोनट वॉटर आहे म्हणजे शहाळ्याचं पाणी आहे जे भरपूर पोटॅशियम असतं त्याच्यामध्ये आणि आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे काकडी आहे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जवळजवळ शहाण्णव टक्के इतकं असतं कलिंगड आहे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण ब्याण्णव ते पंच्याण्णव टक्के इतकं असतं त्यानंतर ग्रेप फ्रूट्स आहेत ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण एक्क्याण्णव टक्के इतकं असतं त्याशिवाय आपण पातळसर ताक घेऊ शकतो अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला घेता येतील की ज्यामुळं डायरेक्टली आपण जरी पाणी पिलं नाही तरीसुद्धा आपलं शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी आपल्याला मदत होईल काही लोक अशी तक्रार करतात की आम्हाला मुळातच तहान कमी लागते त्यामुळं पाणी प्यायचं आमच्या लक्षात राहत नाही तर अशा वेळेला काय करायचं ड्रिंक अ ग्लास आफ्टर एव्हरी बाथरूम ब्रेक ज्या ज्या वेळेला तुम्ही बाथरूमला जाता त्यावेळेला एक ग्लास पाणी प्यायचा एक रूल तुम्ही बनवा की ज्यामुळं जितकं तुम्ही जास्त पाणी प्याल त्यामुळं तुम्हाला जास्त वेळेला वॉशरूमला जावं द मोर यू ड्रिंक द मोर यू नीड टू गो टू वॉशरूम अँड इट विल से इट अ ग्रेट सायकल जितकं पाणी प्याल तितकं तुम्हाला जास्त वेळेला उठावं लागेल आणि जितक्या वेळेला तुम्ही उठाल त्यावेळेला प्रत्येक वेळेला एक ग्लास पाणी प्यायचं तुम्ही रूल बनवून घ्या त्यामुळं तुम्हाला पाणी प्यायचं लक्षात ठेवावं लागणार नाही ना आता पाणी पिण्याचं योग्य प्रमाण किती म्हणजे माझ्या शरीराला आपल्या शरीराला पाण्याची दिवसाची रिक्वायरमेंट किती आहे हे आपण कसं ठरवायचं तर त्यासाठी एक साधं सोपं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगते आपल्या शरीराच्या वजनाच्या दर वीस किलोमागे एक लिटर पाणी असा एक अंदाज सर्वसाहेब साधारणपणे बांधला जातो म्हणजे जर तुमचं वजन साठ किलो असेल तर तुम्हाला दिवसाला तीन लिटर पाणी कमीत कमी पिणं गरजेचं आहे सो आता याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुमच्या शरीराची दिवसाची रिक्वायरमेंट पाण्याची किती आणि त्याप्रमाणे तुम्ही अकॉर्डिंगली तुमचं टाईम टेबल सेट करू शकता सो दॅट्स ऑल फॉर टुडे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते दर आठवड्याला तीन ते चार व्हिडिओ मी पोस्ट करते माझ्या चॅनलवरती आणि चॅनल पेजवरती जाऊन प्लेलिस्ट पाहून तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाचे व्हिडिओ पाहू शकता आ, सो नक्की जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू